शिवसेना फोडताना भाजपने शिंदेंना शब्द दिला होता, तुम्हाला तुमच्या 23 जागा फिक्स भेटतील कारण तुम्ही शिवसेना आहात. नंतर भाजपने हळूच शिंदेंच्या कानात सांगितलं, तुमच्या लायकीत राहा, आम्ही बाहेर दाखवतोय की तुम्ही शिवसेना आहात, पण तुमची खरी लायकी आम्हाला माहीत आहे. तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही. ते गजानन कीर्तिकर सगळ्यात शेवटी शिंदे गटात गेले आणि त्यांचं बक्षीस म्हणून सगळ्यात आधी त्यांचंच तिकीट भाजपने कापलं. संजय साहेब म्हणतात, मिंदे गटाची लाचारी पाहून आनंद झाला. विवेक नाकडे म्हणतात, इलेक्ट्रॉल बॉन्ड तो झाकी आहे, पीएम केअर फंड अभी बाकी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिंदे टोळी नावाचा एक गट आहे, त्याला गट म्हणा, टोळी म्हणा, घोळका म्हणा, याची मुभा तुम्हाला आहे. तुम्हाला जे नाव पसंत असेल ते तुम्ही वापरू शकता. या टोळीचा, या गटाचा प्रवास कुठून सुरू झाला माहितीये? आम्ही ओरिजिनल शिवसेना, आमचा धनुष्य, आम्ही बाळासाहेबांचे विचार, आम्ही बाळासाहेबांची खरी संघटना. इथपासून सुरू झालेला हा प्रवास आता 7 जागा की 6 जागा की 5 जागा की 0 जागा काहीच माहित नाही, इथपर्यंत येऊन ठेपलाय. यांचे दौरे तिकडे दिल्लीमध्ये होतात अमित शहांकडे, रडत रडत पुन्हा महाराष्ट्रात परत येतात आणि डोळे पुसतात. कसं बसं आपल्या कार्यकर्त्यांना, कारण जे लाभार्थी उचलून आणलेत ना शिवसेनेतनं, ज्यावेळेस हे फुटून बाहेर पडले, जे जे ह्यांच्या सोबत गेले ते सारेच्या सारे लाभार्थी आहेत. ते काही कोणी शिवसैनिक नाही, यांचे पाळलेले लाभार्थी आहेत. आता ह्या लाभार्थ्यांना यांचं पुनर्वसन कसं कुठे करायचं हा एक मोठा प्रश्न ह्यांच्या समोर पडला. अगदी तेच अजित पवार गटाचं देखील झालेलं आहे, पण त्यांच्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे गद्दारांचे आणि गद्दारी केलेल्यांचे हे हाल असेच होणार आहेत. अजून तरी निवडणुका लागायच्या बाकी आहेत. निवडणुकांपूर्वीच जर ही अशी अवस्था असेल तर विचार करा, निवडणुकांच्या नंतर यांचे हाल कुत्रं खाणार नाही. इतकी भयावह अवस्था यांची करून ठेवलेली आहे या भारतीय जनता पक्षाने. विचार करा ना, सुरुवातीचं ह्यांचं काय काय असायचं, ते मॉडेल 32-12-4. खर तर तुम्ही पाहिलं असाल, रोज सकाळी सकाळी मीडिया सगळ्यात जास्त जर ह्यांची मजा कोणी घेत असेल ना, सगळ्यात जास्त मजा घेते ती मराठी मीडिया. रोज सकाळी ह्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मीडिया ठरवते. संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळी समजा 7-8 वाजता बातम्या चालू झाल्या तर संध्याकाळच्या 9-10 वाजेपर्यंत जोपर्यंत प्राईम टाईम चालतोय तोपर्यंत हा 7-8चा आकडा 8-9-10 असा पेंड्युलम ह्यांचा हलत असतो. संध्याकाळपर्यंत हा पुन्हा 8-9-10 पर्यंत आलेला असतो, दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा तयार. इतकी यांची दयनीय अवस्था मीडियाने देखील करून ठेवलेली आहे. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. 32-12-4 हा पूर्वीचा फॉर्म्युला होता. ज्यावेळेस या खासदारांनी इकडे उडी मारली, ह्यांना वचन देण्यात आलं होतं तुम्हाला तुमच्या जागा फिक्स आहेत, तुम्हाला काहीही धोका नाही, आणि त्याचबरोबर शिवसेनेने जशा जागा लढवल्या होत्या, त्यावेळेस 23 जागा लढवल्या होत्या 2019 ला, त्या 23 च्या 23 जागा तुम्हाला असतील कारण तुम्ही शिवसेना आहात. नंतर भारतीय जनता पक्षाने हळूच कानामध्ये सांगितलं, तुमच्या लायकीमध्ये राहा, आम्हाला बाहेर बोलायला लावू नका. आम्ही जगासाठी दाखवतोय तुम्ही शिवसेना, तुमच्यामध्ये तुमच्यासारख्या फुटक्या भुग्यांमध्ये ती हवा आम्ही भरलेली आहे, पण तुम्ही आम्हाला शिकवू नका की कोण शिवसेना आणि कोण काय. तुम्ही एक टोळी आहात आणि तुमच्याकडे आलेली जी माणसं आहेत ना ही सध्यापुरती आहेत, भविष्यात यांची एकही जागा निवडून येणार नाही, आम्ही आमच्या जागा धोक्यात घालणार नाही, हे लक्षात घ्या. ज्या तुमच्या पदरात पडणार आहेत ना ज्या जागा, त्या देखील जागा ह्या तुमच्या त्या चुनाव आयोगाकडनं घेतलेल्या चिन्हावर आम्ही लढवू शकत नाहीत, कारण त्या चिन्हामध्ये ते ब्रँड लागतं, ते ब्रँड आमच्या सोबत नाही. जसं की ठाकरे हे ब्रँड लागतं, ते ब्रँड आमच्या सोबत नाही, त्यामुळे तुम्हाला ज्या जागा मिळतील त्या देखील आमच्या चिन्हावर देखील लढवाव्या लागू शकतात, आणि खऱ्या अर्थाने त्यांना याची सक्ती करायची गरजच नाही. स्वतः शिंदे टोळी कमळासाठीच इच्छुक आहे, त्यांना माहितीये धनुष्य गेम करून जाणार, धनुष्य उलटा येणार उलटा, आणि कुठून घुसणार ह्याची देखील तुम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे. मी बोलत नाही, उघडमध्ये बोलत नाही. हा जो प्रवास झाला 32-12-4 चा, नंतर 34-10-4 पर्यंत आला, आता 35-9-4, कालपर्यंत आजपर्यंत 35-9-4 पर्यंत चाललाय, पण मी तुम्हाला सांगतो हा 35 आणि हा 37-7-4 पर्यंत जाऊन पोहोचू शकतो. अजून बऱ्याचशा गोष्टी अजून घडायच्या आहेत, अजून बरंच रडणं, ते विव्हळणं, ते पाया पडणं, अजून बरंच सर बाकी आहे. आता आम्हाला फक्त एवढं बघायचं आहे की तुमच्या कुठल्या कुठल्या खासदारांचे पत्ते कट होत आहेत, जे मोठं तोंड करून गेले होते, तुम्हाला त्याची काही एक झलक सांगतो. सगळ्यात पहिली जर धोक्यातली जागा कोणाची असेल तर ती आहे गजानन कीर्तिकरांची.
पहिली जागा. दुसरी सगळ्यात धोक्याची जागा आहे संजय मंडलिकाची. तिसरी सगळ्यात धोक्याची जागा आहे हेमंत पाटलाची. चौथी आहे भावना गवळीची आणि पाचवी आहे धैर्यशील मानेची. आता तुम्हाला काही खासदारांची मी आणखी काही नावं सांगतो. पहिल्या सात मध्ये, कारण मी कालचंच मला वाटतं संजय मंडलिकाचं एक स्टेटमेंट ऐकलं, मीडियावाले कसे असतात, छेडायचं काम करतात. मीडियावाल्यांना पुढ्या सोरायची सवय असते, ते छेडतात आणि समोरच्याला बोलतं करतात. मीडियावाल्यांनी त्या पहिले सात असतील किंवा पहिल्या बारा, यांना ते हर्षवायू झालं, आम्हाला बारा बारा मिळणार आहेत, बारा मिळणार आहेत. कारण गावित कसे आधीपासूनच भाजपचे होते, पालघरची गावितांची जागा, त्यामुळे बारा जागा पकडा, तेरापैकी बारा पकडा, आम्हाला बारा मिळणार आहेत, बारा मिळणार. त्यामुळे मीडियाने विचारलं पहिल्या बारामध्ये तुम्ही आहात का, मी बारामध्ये पहिला आहे. कोण म्हणाल, संजय मंडलिक, मी बारामध्ये पहिला आहे. तुम्ही पहिले आहात की बाराचे आहात आम्हाला नाही माहिती, तुम्ही लिहा शिवसैनिकांना कमेंट मध्ये लिहा, हे पहिले असतील की बाराचे असतील हे तुम्ही कमेंट मध्ये लिहा. हे पहिल्या बारामध्ये बाराचे आहेत की पहिल्यामध्ये आहेत तुम्ही लिहा कमेंट. मी तुम्हाला कळतं ना मला काय म्हणायचंय. भावना गवळी काय अवस्था बघा ना यांची, मै मेरी झासी नाही दुंगी, मै मेरी झासी. ना तुम्ही राणी लक्ष्मीबाई आहात, ना तुमच्यात ती निष्ठा आहे राणी लक्ष्मीबाईंसारखी, ना तुमच्यात ते देशप्रेम आहे. देशप्रेम तो तेव्हाच देशप्रेम होतं, आता तुमच्यात ते कर्तृत्व तरी आहे का? तुमच्या वडिलांचं, वडिलांच्या जीवावर तुम्ही, तुमचे वडील शिवसैनिक होते ना, वडिलांच्या जीवावर 25 वर्ष खासदारकी. आता मै मेरी झासी नाही दुंगी इथपर्यंतचा तुमचा प्रवास, कितीही राख्या बांधा नरेंद्र मोदींच्या हाताला, कितीही राख्या बांधा, मै मेरी झासी नाही दुंगी इथपर्यंतचा तुमचा प्रवास. ते तिसरं आठवतंय तुम्हाला, नाशिकचे गोडसे असे पुढ्या सोडल्या मार्केटमध्ये, मी परत चाललो, मी परत चाललो, माझी खासदारकी घोषित करा, मी परत चाललो. इतकी दयनीय अवस्था झाली आहे ह्यांची. तर श्रीकांत शिंदे स्वतः मुख्यमंत्र्यांचा सुपुत्र, स्वतः अनुराग ठाकूरला मी हे काम केलं, मी ते काम केलं, मी ते काम केलं, कधी स्वतःच्या पक्षप्रमुखांना एवढ्या जागा दाखवल्या होत्या का, इथे इथे मी कामं केले, इथे इथे मी जागा, ह्या जागेवर मी कामं केली, इथे मी कामं केलेत, पण अनुराग ठाकूर पुढे एवढी कामं सांगायचे दिवस यांच्यावर आले. शिंदे टोळीच्या खासदारांची ही अशी दयनीय अवस्था पाहिली की एक प्रकारे मनाला समाधानच मिळतं. या शिंदे टोळीला आणखी पाताळा धाडायचं शिवसैनिकांना, इतकं सोपं मरण शिंदे टोळीला आपल्याला द्यायचं नाही. एक काळ होता महाराष्ट्रामध्ये, विचार करा, शिवसेनेला विचारल्याशिवाय भारतीय जनता पक्ष कुठलंही काम करत नव्हता. अगदी स्वतःच्या पक्षात देखील कोणाला घ्यायचं असेल ना तर शिवसेनेला विचारलं जायचं. आज पाहना यांची अवस्था कशी आहे, स्वतःला नाव चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणवणारे आज म्हणतायत आमचा विचार केला जाईल, आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल. तुमच्या अंगात तो कणा नाही राहिला त्या भारतीय जनता पक्षाकडे डोळे असे वर करून पाहण्याचा. जागेवर खेळ करून टाकतील, जागेवर ईडी सीबीआय तुम्ही जमा. किरण पाटील म्हणतात, शिंदेचं कार्ट ज्या दिवशी पडला ना तो दिवस आपला दिवाळी दसरा. प्रवीण निकम म्हणतात, ही शेवटची संधी आहे मराठी माणसाला मुंबईत ताकद दाखवायची, नाहीतर परत आपली मुंबई ही आपली नाही राहणार, तर गुजराती आणि उत्तर प्रदेशची होईल. आणि आज बीजेपीने मुंबईत लोकसभेचे तिकीट दिलेले उमेदवारांची नावं काय आहेत बघा, म्हणजे आपल्या नेत्यांना निवडून देऊन मोठी चूक केली होती, ती चूक सुधारण्याची ही संधी आहे आणि अशी संधी एकदाच येते. सुप्रिया पवार म्हणतात, शिंदेचे सगळे उमेदवार पडणारच व शिंदेला शेती करायला गावी जावे लागेल.